फक्त मराठी टीव्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे या चटपटीत शो मध्ये अंगत पंगत को पॉड बाय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आणि स्पेशल पार्टनर LG हिंग. 2-3 मिनिटं झाली आहेत. झालं? यस यस यस, झालं झालं. आता आपण हे उतरवायचं. बरं, हे तयारच आहे. हो हो हो, तयार शिजलंय पूर्णपणे. तर आता झालंय. अजून दोन गोष्टी त्याच्यात आपल्याला करायच्यात. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मध आपण जेव्हा वापरतो कुठलाही, म्हणजे मला असं माहिती आहे की तो मध कधीही गरम करायचा नाही. तो जर गरम केला मध तर काही खरं नाही, म्हणजे त्याला चव येते पण मग काही गंमत नाही. मग साखर टाकली तरी चालते. पण तो मध हा पदार्थ साधारण थोडासा कमी गरम झाल्यानंतर टाकायचा असतो, तर त्याचं गुण जरा उजळून निघतात. म्हणजे आता हे थोडंसं एक थंड व्हायला आपण 2-3 मिनिटं याला देऊया. मला सांगा संजयजी की आता लॉकडाऊन मध्ये सगळे आपण घरात होतो, तर दिवसभर काही ना काहीतरी वेगवेगळ्या पदार्थांची घरी चर्चा होत असते की आता आपण हे बनवून बघू, हे बनवू, असं सगळ्यांनीच आपण केलं. तर तुम्ही असे कुठले वेगळे, म्हणजे रेग्युलर आपण जे बनवतो त्याच्यापेक्षा असं कुठला तरी एक पदार्थ शोधून काढला आणि आता हा मी बनवणार असं काही केलं? साधारण खूप अशा पूर्वीच्या, एक 5-6 महिन्यापूर्वीच्या अशा नूडल्स एक पाकिट सापडलं. म्हटलं काय करू याचं, नूडल करूया म्हणून ते काढलं. काढल्यानंतर ते उकडवून घेतलं. उकडवून घेतल्यानंतर मग त्याच्या नूडल्स केल्या. त्यावेळेला मुलगी होती माझी, ती म्हणाली मला वरण भात हवं. बरं, इतर वेळेला वरण भात वरण भात म्हणून तिच्या मागे लागायला लागतं. ती आज नेमकं वरण भात हवं. बरं, वरण भात. तर माझी बहीण आहे ती, पण ती म्हणे मलाही चालेल. बरं, बायको म्हणाले मला ते काय फारसं नूडल आवडत नाही. सगळ्यांचं एकदम सगळं बदललं. आता पुढे तर करायचं कसं? बरं, टाकून देऊ शकत नाही, देणार कोणाला? कोणीच नाही. मग नंतर म्हटलं बटाटे उरलेले होते, म्हटलं आपण मग बटाटे वड्याचं सगळं करून घेतलं. तोपर्यंत जेवायची वेळ झाली होती. मग त्या नूडल घेतल्या, भाज्या चिरल्या, त्या नूडल अशा टाकल्या आणि त्या त्याच्यामध्ये एकत्र केल्या. बरं, आता हे सगळं झाल्यानंतर पदार्थ सगळे लक्षात होते. मग काय करायचं? मग मुलगी आली. संपूर्ण वडिलांवरती अविश्वास हा तिच्या जगण्याचा प्रमुख हे आहे, अधिकार म्हणतात तसं. तर हे काय? म्हटलं अगं हे तू माहित ना तुला काय, हे कंबोडियन पोटॅटो नूडल्स. कंबोडियन? म्हटलं बघू बघू बघू, रप्पा रप संपले. बर, याच मुद्द्यावर मला असं वाटतं हे गार झालेलं आहे. करेक्ट 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 करेक्ट. चला आता पुढे. आता पुढे आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मध. आपण प्लेट मध्ये घेऊन टाकलं तर बरं नाही का? अगदी. आता याच्यावर मध मध टाकायचा. मध आणि तीळ. त्याच्यानंतर हे तीळ टाकायचं. थोडस डेकोरेशन सजवूया. ओके, मग आता आपण ह्याला काय म्हणूया? आपण चिकन हनी सेसमे म्हणूया. आधी चिकन आपल्या हाताला लागलं, मग हनी आणि मग तीळ. चला, चिकन हनी सेसमे माझ्या समोर तयार आहे. आता मी टेस्ट करते. वा, उत्तम झालेलं आहे. उत्तम म्हणजे अति उत्तम झालेलं आहे, जगात भारी झालेलं आहे. आता हे घरी बनवायचं आहे की नाही त्यासाठी साहित्य आणि कृती लागणार आहे तुम्हाला. पटकन वही पेन काढा किंवा मोबाईल मध्ये टाईप करून घ्या आणि लिहून घ्या साहित्य कृती. चिकन सेसमी हनी साठी लागणारं साहित्य: बोनलेस चिकन 250 ग्रॅम, बारीक चिरलेली कांद्याची पात 1 वाटी, बारीक चिरलेला लसूण 2 मोठे चमचे, तीळ 2 मोठे चमचे, सोया सॉस 2 मोठे चमचे, मध 2 मोठे चमचे, मिरपूड 1 मोठा चमचा, मीठ चवीनुसार.
कृती सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यावर लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. त्यामध्ये चिकन मीठ व मिरपूड घालून परतून घ्यावे. त्यावर कांद्याची पात घालून 5 मिनिटं चिकन शिजवून घ्यावे. चिकन शिजत आल्यानंतर त्यात सोया सॉस घालून चांगले मिसळून घ्यावे. चिकन थंड झाल्यावर वरून मध व तीळ टाकावे. कांद्याच्या पातीने सजवून चिकन सेस्मी हनी सर्व्ह करावे. संजय दादा, आज तुम्ही इथे आलात आणि एवढा छान पदार्थ बनवलात त्याबद्दल खरंच थँक यू सो मच. थँक यू. मित्रांनो, नवीन नवीन पदार्थ आपल्याला शिकायचेच आहेत, पण आज आत्ता इथेच थांबावं लागतंय. पण तुम्ही घरी वेगवेगळे पदार्थ बनवायचं थांबू नका. नवनवीन पदार्थ बनवत राहा, ते खात राहा आणि पाहत राहा अंगत पंगत. को पॉड बाय फॉर्च्यून सनफ्लॉवर ऑइल आणि स्पेशल पार्टनर LG हिंग. बाय. आजचा आपला घटक पदार्थ कोणता आहे आणि आपली पहिली रेसिपी काय असणार आहे? तर आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी. शेफ, मिक्स मेजवानी काय असणार आहे आज फणसाची? तर आज मी बनवणार आहे जॅकफ्रूट कोकोनट मूस. थोडस थायलंडच्या दिशेने वळलोय. थाय मसामान करी.